देशाच्या पायाभूत सुविधांमध्ये विकास करण्यासाठी सरकार कटिबद्ध असून त्याचाच एक भाग म्हणून देशात बावीस हरित महामार्ग निर्माण करण्याचं काम प्रगतीपथावर असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आकाशवाणीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते या हरित मार्गामुळे वाहतूक आणि दळणवळण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर बदल दिसून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला भारताला आत्मनिर्भर आणि प्रथम क्रमांकाची अर्थव्यवस्था बनवण्यासाठीच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नाबाबतही ते बोलले कुटीर लघु सूक्ष्म आणि मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकार करत असलेल्या उपाययोजनांची माहितीही त्यांनी यावेळी दिली